पराभव होत असताना रागाच्या भरामध्ये बेदम मारहाण करत मित्राची हत्या केल्याची घटना मुंबईत घडली आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 96,000 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 50,143 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि त्याचबरोबर दिवसभरात 446 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. राज्यात 5,200 वैद्यकीय अधिकारी आणि 15,000 नर्सेस आता तातडीने उपलब्ध होणार आहे. शेवटच्या वर्षाचे वैद्यकीय पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा या इंटर्नशिपसाठी उपलब्ध करून देण्यात येतील असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय आज झालेला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ब्रेक द चेन ही मोहीम राबवली आणि या मोहिमेअंतर्गत आता लग्न समारंभासाठी अधिक कडक निर्बंध घालण्यात आलेले. वराडी मंडळींना आता RT-PCR टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. ही टेस्ट न केल्यास 1,000 दंड भरावा लागणार आहे. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपकी सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल जलगांव.